गेली जवळपास 20 वर्ष रायगडमधल्या चिरगावच्या जंगलात गिधाडं वाचवण्याचं काम सुरू आहे. सिस्कॅप या संस्थेनं या भागात काम सुरू केलं तेव्हा 22 गिधाडं होती. आज ही संख्या 350 घरात पोहोचली आहे. गिधाडं नामशेष झाले. पेपर पब्लिश झाला होता BNHS आणि रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड RSPBकडून. आणि मग ते वाचल्यानंतर आम्हाला एकंदरीत आश्चर्याचा धक्का बसला की गिधाडं अशी कशी 99.8% भारतातून नामशेष होतील, अख्ख्या भारतातून कशी काही जात जाईल. आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या पाठीचं गिधाड आणि लॉंग बिल म्हणजे लांब चोचीचं गिधाड, ह्या दोन गिधाडांचं वास्तव्य आपल्याकडे भरपूर होतं. आणि नेमकी त्याच गिधाडांबद्दल आम्ही नामशेष झाल्याचं वाचलं आणि मग आम्ही कामाला लागलो. कारण एक जात आपल्यासमोर जर आहे तर ती शोधली पाहिजे, प्राणी असो पक्षी असो, आणि ती वाचवली पाहिजे. भारतामध्ये गिधाडांच्या 9 प्रजाती आढळतात. त्यापैकी पांढऱ्या पाठीचं आणि लांब चोचीचं गिधाड महाराष्ट्रातील रायगड परिसरात सापडतं. गिधाडांचं नैसर्गिक खाद्य कमी होत चाललं होतं, त्यांची उपासमार सुरू झाली होती. गिधाडांना खाद्य मिळावं यासाठी सिस्कॅपच्या या तरुणांनी परिसरातील मृत जनावरं गोळा करायला सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे गिधाडांची संख्या दिवसागणिक वाढत गेली. सो 22 ते 300 ते 350 पर्यंतचा हा प्रवास आणि 2 घरट्यावरून 84 घरट्यापर्यंतचा प्रवास हा पूर्णपणे 20 वर्षाचा प्रवास आहे. वाव. नारळाच्या झाडावरच्या या घरट्यातून गिधाडाचं पिल्लू डोकावत असत. सकाळी पंख पसरून गिधाड सूर्यस्नान घेत असतात. आपल्या चोचीला पंखांना स्वच्छ करताना दिसतात. हे सगळं अतिशय दुर्मिळ आहे. आता या भागामध्ये गिधाडांच्या इतर प्रजातीही दिसू लागल्या आहेत. काही स्थानिक आहेत तर काही पाहुणे. मागे गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याकडे 4 चक्रीवादळांचा तडाखा ह्या भागात आपल्याला आढळतो. आणि आत्ता म्हणजे गेल्या वर्षी आपल्याकडे हे निसर्ग चक्रीवादळ जे आलं त्यांनी ही सगळी, तुम्ही बघता ही सगळी झाडं आजही तुम्हाला पडलेली दिसतात. सो ह्या झाडांवर गिधाडांची घर होती. जी उंच झाडं आहेत ही या पॅन्डेमिकमध्ये प्रचंड पडली. आणि शिवाय पॅन्डेमिकमध्ये मोमेंट काहीच नव्हती, कारण गुरं मेली तर लोकं आम्हाला इन्फॉर्म करायची आणि मग आम्ही ती उचलून गाडीमध्ये नेऊन ती त्या फिडिंग लावून टाकायचो. पण पॅन्डेमिकच्या नियमांमुळे काय झालं, सरकारने बाहेर पडायलाच बंदी केली. आणि म्हणून मग आम्हाला गेल्या 6-7 महिन्यामध्ये फूड टाकणं, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणं थोडंसं अशक्य गेलं. सिस्कॅप संस्थेचं काम उत्तमरित्या सुरू असतानाच करोना प्रादुर्भाव आला आणि निसर्ग चक्रीवादळाचा फटकासुद्धा या भागाला बसला. त्यामुळं त्यांचं कार्य थोडंसं मंदावलं होतं. पण पुन्हा एकदा त्यांनी फिनिक्स भरारी घेतली आणि या कार्याला जोमानं सुरुवात केली. आता तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये गिधाडांची गणना सुरू आहे आणि हे कार्य फक्त सिस्कॅपच्या माध्यमातून होत आहे याचा या सगळ्यांना अभिमान आहे. येत्या काही दिवसांमध्ये गिधाडांची नेमकी आकडेवारी आपल्याला कळू शकणार आहे. श्रीवर्धन मसळा परिसरामध्ये गणनेचं काम सुरू झालंय. सरकारी पातळीवर गिधाडांचं संवर्धन पिंजऱ्यात ठेवून केलं जातं. त्या पद्धतीला सिस्कॅप संस्थेनं आक्षेप घेतला आहे. गिधाडाचं संवर्धन नैसर्गिक वातावरणातच करणं आवश्यक आहे ही त्यांची भूमिका आहे. पाकिस्तान, राजस्थान आणि काही बलुचिस्तान आणि बाल्टिस्तान या भागामध्ये जेव्हा रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स या इंग्लंडच्या संस्थेने काम केलं, त्याच्यानंतर बर्ड लाईफ इंटरनॅशनल या संस्थेने काम केलं, त्यावेळी त्यांना पॅरामीटर्समध्ये असं कळलं की भरपूर गिधाड मारतात आणि कमी होतात. महाराष्ट्रातलं पहिलं गिधाडाचं गणनेचं काम आणि खास करून रायगड जिल्ह्यातलं हे आत्ता आपली संस्था करते. केंद्र सरकार आत्ता 243 कोटी गिधाडांवर खर्च करते, पण तो निधी अशा सामाजिक संस्थांकडे प्रॉपर चॅनलने पोचत नाही, तळागाळापर्यंत पोचत नाही. गिधाडांच्या संवर्धनात स्थानिकांचा सहभाग गरजेचा असल्याचं सिस्कॅपचं म्हणणं आहे. कन्झर्वेशनसाठी हॅबिटेट वाचवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हॅबिटेट स्थानिक लोकांच्या मदतीने किंवा स्थानिक लोकांना इन्वॉल्व करून त्याचं जर कन्झर्वेशन केलं तर ते खूप चांगला रिझल्ट मिळतो. बंदी अवस्थेत किंवा स्थानिकांना वेगळं ठेवून जर कन्झर्वेशन केलं तर ते सक्सेस होत नाहीत बऱ्याच वेळेला. अन्न साखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांचं नैसर्गिक वातावरणात संवर्धन करणं आवश्यक असतं. गेल्या 22 वर्षात तसं पोषक वातावरण गिधाडांसाठी रायगडमध्ये तयार झालंय. मुश्ताक खान, BBC मराठीसाठी रायगड.